रिसायकलिंग प्लांट सुरू करायची गरज खूप दिवसापासूनची होती, कारण MGM कॅम्पसवर साधारणतः 50 टन रद्दी जमा होते आणि जी की आम्हाला खूप कमी किमतीमध्ये बाहेर द्यावी लागते. त्यामुळे आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होतो. पेपरसाठी लागणारं लाकूड, लागणारं पाणी, लागणारे केमिकल्स हे निसर्गाला घातक आहेत आणि त्याच्यामधून काही ना काही आपल्याला निसर्गाच्या संरक्षणासाठी हातभार लावण्यात यावा म्हणून आपण पेपर रिसायकलिंग प्लांट चालवला आहे. या ठिकाणी मुलांची जी सबमिशन आहे, जर्नल, त्यांची नोटबुक, असाइनमेंट वगैरे, ही सर्व रद्दी आपण बाहेर न विकता या ठिकाणी पेपर रिसायकल प्लांट मध्ये आपण युटिलाइज करतो. म्हणजे तुम्ही बाहेर पाठवत नाही, बाहेर आम्ही रद्दी त्यांची विकत नाही. तर आता या प्लांटची स्थापना झाल्यापासून आपण ही रद्दी बाहेर देत नाही. या ठिकाणी आपण पूर्ण रद्दीचं समजा रिसायकल करतोय, नवीन पेपर बनवतो, नवीन पेपर बनवतो, म्हणजे ह्या रद्दीचा पूर्ण वेस्ट आहे आणि याचा आपण रियूज करतोय. ओके. आणि रिसायकल करतोय म्हणजे फार मोठी गोष्ट आहे ही. आता हे मुलांचे जर्नल वगैरे या ठिकाणी आहेत, हे सगळं आपण रिसायकल करतोय. अच्छा. आता ही रद्दी आहे जी टोटल पूर्ण थ्रेडिंग केली आहे, म्हणजे कट केली होती. अच्छा. तर आपली एक मशीन आहे JNC मध्ये, तर त्या ठिकाणावर आपण ही रद्दी कट करून घेतो आणि या ठिकाणी आपण यूज करतो. चालेल. आता आपण वेस्टेज कचरा पेपर रिसायकलसाठी आपण हायड्रोकल्चरसाठी घेऊन चालूय. तर या ठिकाणी ऑलरेडी शेडिंग केलेलं आहे आपण. तर आता आपण 5 किलो ते 6 किलो रद्दी या ठिकाणी वेईंग मशीनवर आपण मोजणार आहोत. अच्छा. तुम्ही या टब मध्ये घेताय का? टब मध्ये घेतोय आणि 5 किलो किंवा 6 किलो कॅपॅसिटी आहे आपली 6 किलो. अच्छा. आपण एक 5 किलो आपण रद्दी या ठिकाणी घेऊ. याचं मेजरमेंट करणार आहे तुम्ही? याचं मेजरमेंट वेईंग मशीनवर बाजूला होणार आहे. हे 5 किलो घेतोय आपण. टबचं ऑलरेडी वजन याच्यातून मायनस केलेलं आहे आपण. तर 5 किलो रद्दी आपण या ठिकाणी घेतोय. तर 5 किलोला किती प्रमाणात अलम आणि रोजिन टाकायचंय हे मी तुम्हाला दाखवतो. तर 5 किलो हे मेजरमेंट झाल्यानंतर हे 5 किलो घेतोय समजा. 5 किलो करतोय. अच्छा. कॅल्क्युलेट 5 किलो झाल्यानंतर या ठिकाणी आपण एक मुलाखत. तुम्ही बनवलेले फाईल्स आहे का सगळे? हे फाईल बनवलेली आहे सर्व. अच्छा. या ठिकाणी स्क्रीन प्रिंटिंग आणि फाईल हे सर्व झाले. सगळं रिसायकल केलेलं पेपरचं बनवलेलं हे सगळे आपले प्रॉडक्ट आहेत. वा वा. छान छान. त्यानंतर आता हा विद्यार्थी मुलांसाठी हा चार्ट आहे. 1 किलोला किती रोजिन घ्यायचं आणि किती अलम घ्यायचं. तर आपण 5 किलो घेतलेलं आहे. तर आता 150 ग्रॅम रोजिन आणि 300 ग्रॅम हे अलम आपण घेणार आहोत. अच्छा. आपण 5 किलोला 150 ग्रॅम रोजिन आणि 300 ग्रॅम अलम पावडर, व्हाईट पावडर घेणार. ठीक. आता हे आहे रोजिन पिवळ्या कलरचे आणि व्हाईट कलरचा अलम. हा. काय करते सर हे? रोजिन जे आहे त्याची बॉन्डिंग करते, पेपरची बॉन्डिंग करते. अच्छा. आणि हे जे व्हाईट वाले अलम ते पेपर वरची शाई पुसून टाकतो. शाई पुसून टाकतो. जी आपली रिसायकल पेपर मध्ये जी शाई असते आपली, ती शाई पुसण्याचं कोण पुसून टाकते? अलम पुसून टाकतो. अलम. आणि हे काय करतो? बॉन्डिंग करतो. बॉन्डिंग. बॉन्डिंग म्हणजे तो पेपर जो स्ट्रेंथ वाढवतो, त्याचा बॉन्ड करण्याचं बॉन्ड करतो. आपण सांगितलेलं आहे. आता 5 किलोला आपण हे 150 ग्रॅम टाकणार. 5 किलोला 150 ग्रॅम. अंदाजे आपण इथून मोजून घेतोय आणि तिकडे वेईंग मशीन वर यायचं वजन करणार. हे 300 ग्रॅम घेणार. आता हे 300 ग्रॅम या ठिकाणी आपण अलम पावडर घेतो. आता 2 बकेट घेऊन आपण रोजिन आणि अलमचं प्रमाण याच्यामध्ये आपण मिक्स करून घेतो. विथ वॉटर पाण्यासोबत मिक्स झाल्यानंतर हे आपण हायड्रोकार्बन मध्ये टाकणार. आता 5 किलो वेस्टेज आपण या ठिकाणी भिजवणार आहोत.
ह्याला पाणी म्हणजे स्वच्छ पाणीच लागतं का असं काही? आपण आपला ऑलरेडी एक प्लॅन आहे वॉटर रिसायकल प्लॅन, तर हे पाणी आपल्या झाडांना वगैरे जाते, तर पाणी याला कोणतंही चालतं, ह्याला कोणतंही पाणी, कोणतंही पाणी चालतं. या टँकमध्ये आपण एक 3 दिवस पाणी ठेवू शकतो. म्हणजे हे पूर्ण पाण्यामध्ये आधी भिजवून घ्यायचं. किती वेळ भिजवायचं? 3 ते 4 तास याला भिजवलं. 3 ते 4 तास तुम्ही याला भिजवता. आणि जर पुठ्ठा असला कोरोगेटेड बॉक्स, याला आपण 24 तास भिजवतो. पुठ्ठा वगैरे असेल तर 24 तास, म्हणजे जास्त वेळ. 12 ते 24 तास त्याला भिजवतो. हे सर्व मटेरियल आपण या ठिकाणी भिजलेलं आहे, हे प्रोडक्शनसाठी हायड्रोकल्परसाठी हे रेडी मटेरियल तयार झालेलं आहे. यानंतर आपण हायड्रोकल्पर अर्धा भरून घेतो. अर्धा म्हणजे जवळजवळ 60 लिटर आहे, त्याच्यात 120 लिटर पाणी बसते. अच्छा, हे हायड्रोकल्पर 120 लिटरचं आहे, त्यामध्ये तुम्ही आपण 60 लिटर पाणी भरून घेता. सगळं वेस्टेज आपण आता बकेटीमध्ये टाकणार आहोत, त्याच्यानंतर बकेटीतून हायड्रोकल्परमध्ये आपण येणार आणि पल्पर आपण आता चालू करू. प्रोसिजर आपली आहे की आता पाटांचा पल्प आपण तयार केलेला आहे. तर पाटांचा पल्प आपण जे प्रमाण ठरवलेलं आहे आपलं 20% कॉटन आणि 80% पेपर, त्यानुसार आपण हा पाटांचा पल्प आहे, हे आयर्न पावडर आहे आणि हे रोझिन आहे. हे जे सोल्युशन आपण तयार केलं आहे, तर हे 10 मिनिटं झाल्यानंतर हे सर्व आपण सोल्युशन याच्यामध्ये टाकणार. म्हणजे ते वेस्ट पूर्ण 10 मिनिटं तुम्ही त्याला मिक्स केलं पल्परमध्ये, याचा पूर्ण आता कॉटनचा आता भुगा लगता झालेला आहे. यानंतर हे चालू कंडिशनमध्ये आपण याला रोटेट करत मिक्स करणार. हे सगळे प्रमाण याच्यात मिक्स झाल्यानंतर आपला फायनल पल्प यामध्ये तयार होईल. सर्व सोल्युशन आणि ॲडम रोझिन आणि कॉटन आणि पेपर वेस्ट यांचं एकत्र मिश्रण तयार झालेलं आहे याच्यामध्ये. आता हे मिश्रण आपण एका टबमध्ये काढत आहोत. तयार झालेला पल्प हायड्रोकल्परमधून आपण काढलेला आहे. या टबमध्ये सर्व व्हाईट पल्प आपल्याला दिसत आहे. तर हा पल्प आपण नेक्स्ट प्रोसिजर प्रोडक्शनसाठी आपण या ठिकाणी याचा यूज करतो. हे आहे युनिट, युनिटमध्ये आपण याचा यूज करतो. या यंत्राचं नाव आहे आपलं हीटर. हीटरचा उपयोग याच्यासाठी होतो की आपण जो खादीमधून आणलेला कॉटनचा कपडा आहे, हा कॉटनचा कपडा याच्यामध्ये पूर्णतः भुगा होतो, याचा पल्प तयार होतो. म्हणजे कॉटनचा पल्प या मशीनमध्ये होतो. या मशीनमध्ये हायड्रोकल्परमधून तयार झालेल्या या 100 लिटरच्या टबमध्ये आपल्या या पल्पमध्ये काही प्रमाणात आलम आहे, काही प्रमाणात रोझिन, काही प्रमाणात कॉटन आणि कॉटनचा लगदा आहे. मशीनचं नाव आहे युनिवॅट. युनिवॅटमध्ये आपण 20x25 जो पल्प काढलेला आहे आपण त्या पल्पची आपण शीट तयार करतो. 20x25 घेतल्यानंतर कटिंगमध्ये 2-2 इंच सोरल्यानंतर 18x23 फायनल शीट आपल्याला तयार होते. सगळ्यात पहिले आपण याचं हे मेजरमेंट फिक्स केलं होतं. हा 2 लिटरचा मग्गा आहे आणि या पल्पमध्ये रोझिन आणि ॲलम हे दोन प्रकारचे सोल्युशन आपण याच्यात ॲड केलेले. 2 लिटरचा मग्गा या ठिकाणी घेतल्यानंतर आपण हे प्रमाणे याला ठराविक फिक्स केलेलं आहे. त्यानंतर पाईपसाठी वेगळं, बेलसाठी वेगळं, अशा प्रकारे आपण याची मेजरमेंट फिक्स केलेलं आहे. यामध्ये पल्प टाकल्यानंतर याला हाताने थोडा वेळ फिरवावं लागतं. जो की पल्प शीटमध्ये सर्व ठिकाणी समांतर पसरल्यानंतर याची एक लेयर तयार होते.
एक मिनिट खाली खाली एक स्टँड आहे, त्या स्टँड लावल्यानंतर आपली जी डेकल आहे त्याला डेकल म्हणतात, 20x25 हे डेकल आहे, त्यानंतर शीट मधलं सर्व पाणी हे खाली जाते, त्यानंतर हे हँडल आपण बाजूला करून या ठिकाणी ही फ्रेम बाजूला केल्यानंतर ही जी जाळी आहे ती घेऊन आपण या ठिकाणी टाकणार आहोत. त्यानंतर लगेच दुसरी शीट या ठिकाणी उशामध्ये थोडं पाणी असेल तर ते पाणी आपण हे दोन्ही साईडला प्रेशर देऊन ते दाबतो. या ठिकाणी जे याच्यातलं वॉटर आहे ते निघतो आणि फायनली अशा प्रकारे आपलं हे शीट तयार होतं. या ठिकाणी पाण्याचा पोर्शन राहिल्यामुळे हे शीट हे अरेंजमेंट सांगा, स्टँडिंग अरेंजमेंट कसं घेतलं तुम्ही? स्टँडिंग अरेंजमेंटमध्ये आपण हा एक टेबल आहे, या टेबल्यानंतर टेबल आहे आणि हे वुडन वॉटर प्रूफ आहे. वॉटर प्रूफ आहे. नंतर हा हा एक कॉटन आहे याला आणि हा एक कॉटन. ओके. आणि याच्यानंतर एक अजून आपण वरती एक कॉटन टाकतो. अच्छा. त्याला वुलन शेड म्हणतात आणि हा एक दुसरा साधा कॉटन आहे. अशा प्रकारे याच्यावर एक आपण शीट याच्यामध्ये टाकतो. आता 10 लेअरचे शीट आपण तयार केले. या ठिकाणी 10 आणि या ठिकाणी 10 आहे. दोन्ही टेबल वरचे मिळून आपण आता याला याच्यातलं जे पाणी आहे ते एसएस पाणी आपण बाजूला टाकतो. तर या मशीनचं नाव आहे स्क्रू प्रेस. तर या स्क्रू प्रेसमध्ये या 20 शीट बनलेल्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि या ठिकाणी वुडन फ्रेम टाकून दोन्ही याच्यावर वरतून एक वुडन प्लेटी लागली. कोणती वुलन? ते वुलन फ्रेम आहे. अच्छा. लाकडी प्लाय बोर्ड. ज्या पातळ्या शीट असतात ते आपण या ठिकाणी या फ्रेमवर टाकतो. काही झाड शीटची थिकनेस आहे त्यामुळे याला आपण या ठिकाणी वाढवतो. हे वाळवतोय आपण समजा. ठीक आहे. समजा पातळ्या असतील तर हे पातळ शीट असतील तर वरती वरती ड्राय करायचं. ड्राय. चालेल चालेल. या ठिकाणी वाळू असल्यानंतर आता हे अशा प्रकारे शीट आपल्याला वाळलेली दिसणार. याच्यातला जो पाण्याचा पोर्शन आहे ते सगळं वाळून गेले. आता हे पूर्ण ड्राय झाली आहे. समजा आता ही ड्राय झाली. आता ही इसी नेक्स्ट प्रोसेस आहे कॅलेंडरिंग. कॅलेंडरिंग मध्ये या ठिकाणी आपण फ्लॅटनेस या शीटला कशा प्रकारे स्ट्रेटनेस स्ट्रेट आणि फ्लॅट करतो. समजा या ठिकाणी आपण फ्लॅट. अच्छा. आता हे वाळलेले सगळे पेपर आपण कलेक्ट करून एका ठिकाणी ठेवून कॅलेंडरिंग मशीन साठी पाठवतो. या कॅलेंडरिंग मशीन मध्ये शीटला स्ट्रेटनेस प्राप्त होतो. आपली जी शीट आहे त्या शीटला स्ट्रेटनेस प्राप्त होतो. या ठिकाणी रोलर मधून शीट पास झाल्यानंतर ॲट अ टाइम 5 ते 6 शीट्स आपण या रोलर मधून पास करतो. या ठिकाणी पत्रे आहे. या पत्रामध्ये प्रत्येक पत्र्यामध्ये एक शीट आपण ठेवतो.
यामुळे शीटला स्ट्रेटनेस प्राप्त होतो. आणि यस, इथं अपडाऊन मुवमेंट आहे, किती प्रमाणात आपल्याला तिचा फ्लॅटनेस पाहिजे हे यावर मेंटेन होतं. तयार झालेली शीटवर फ्लॅट झाली, फ्लॅट झाली. यानंतर काय करतो तुम्ही त्याला? आता यानंतर सर्व फ्लॅट शीट आपण फर्दर प्रोसेस मध्ये कटिंग मशीन मध्ये आपण पाठवतो. अच्छा, ही मशीन साईज नुसार आपण कटिंग वगैरे या मशीनवर कटिंग करतो. या ठिकाणी आपण मशीन ऑन करतो. हे ऑन बटन मशीन, त्या बटनांची माहिती सांगतो मी प्रथम. मोटर ऑन ऑफ, लाईट ऑन ऑफ. या ठिकाणी मेजरमेंटसाठी आपल्याला स्केल लागेल, पेपर कोणती शीट आपल्याला कट करायची वगैरे, ते दाब अप अँड डाऊन, रिझर्व फॉरवर्ड ऑन ऑफ, बॅक गेजेस, ते दाबचं बटन. त्या सर्व बटन कंट्रोल पॅनलची प्रथम माहिती घेऊन सेफ्टीने या सेन्सर या ठिकाणी बोर्ड जाता कामा नये. या ठिकाणी आपला हात आल्यानंतर मशीन ऑटोमॅटिक बंद करतो, म्हणजे या ठिकाणी सेफ्टी प्रोव्हाइड आपल्याला आहे. समजा म्हणजे कटरच्या हात खाली हात जाऊ शकत नाही, ऑटोमॅटिक बंद होईल. अच्छा, ठीक आहे. सेन्सर या ठिकाणी हे वेस्टेज आहे, की 18x23 या शीटनुसार आपण ते कट करणार होतो. याचं परत तुम्ही रिसायकल करतो? आपण परत रिसायकल करतो. हे सर्व गोळा करून आपण आपल्या रिक्वायर्ड शीट साईजनुसार हे जे सर्व वेस्टेज आहे ते आपण परत रिसायकल करतो. हे दाखव मला शीट कट केलेली. कट केलेली शीट आपल्याला या ठिकाणी अशी कट करून. अच्छा, ठीक आहे. तर यापासून काय बनवतो तुम्ही? यापासून फाईल इन्व्हॉल्व्ह, म्हणजे कॉलेजसाठी परत जे काही लागणार आहे आपल्याला, जे काय साईज वगैरे लागणार आहे त्यानुसार आपण हे कट करून. थँक्यू व्हेरी मच. त्याच्यामध्ये बऱ्याचशा आपल्या संस्थांना लागणाऱ्या फाईल्स, लागणाऱ्या पेपर बॅग्स, लागणारे गुलर्स आपण इथल्या इथं तयार करतो आणि आपल्या पूर्ण संस्थेला तो ते प्रॉडक्ट आहे ते आपण देतो, जेणेकरून आपल्या इथंच तयार होणारी नदी आपल्या इथंच परत पेपरच्या रूपामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि ज्यामुळे नवीन पेपर तयार करायची आपल्याला त्याची गरज भासत नाही किंवा त्याच्यामुळे नवीन पेपर जो आपण विकत घेतो त्याचं प्रमाण थोडं कमी होतं आणि आपण जी नदी आपण बाहेर देत होतो ती आपल्या इथेच रिसायकल करतो.